तर मित्रांनो, आज मी बेंगलोरमधील रामनगर या भागात आलेलो आहे। रामनगरमधून रामगड या ठिकाणी मी जाण्यासाठी आलेलो आहे। हे रामनगरचं एसटी स्टँड। रामगडमध्ये 80च्या दशकात शोले सिनेमाची शूटिंग झाली होती, ते पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी जात आहोत। हे रामनगर मोर्चिस्थान रामनगरमधलं एस टी स्टँड। ह्या भागात भाषेचं खूपच अडचण होते। चला तर रामगड या ठिकाणी जाऊया। हा भव्य दिव्य असा हनुमान या ठिकाणाहूनच इथून रामगड ज्या ठिकाणी शोले सिनेमाची 1980च्या दशकात चित्रीकरण झालं होतं त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत। समोर दिसतात हे दगडाचे मोठमोठे खूप नजर लावण्यासारखे आहे। चला तर जाऊया। रामगडला जाणारा रस्ता या ठिकाणाहून सरकारी बस जात नाही, खाजगी बस गाड्या। सुंदर असा परिसर। आपण रायगड रामगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत। हा बँगलोरचा सुपर एक्सप्रेस हायवे। हा किती छान सुंदर हा त्याच्या आजूबाजूचा परिसर। हे मोठे मोठे दगड, हा एकच दगड आहे। एकाच दगडामध्ये हे केवढं मोठा दगड उभा आहे या ठिकाणी। त्यानंतर समोर दिसणार साधारणतः कर्नाटक या भागामध्ये हे अशा अनेक प्रकारचे दगड दिसतात। तर चला आपण जाऊया ज्या ठिकाणी बिग बजेट आणि सर्वांच्या कुतूहलाचा विषय शोले पिक्चरचं ज्या ठिकाणी शूटिंग झालं त्या ठिकाणी आपण आता निघालेलो आहोत। एक कर्नाटक भाषेमध्ये लिहिलेलं रामगड या बांध दाखवल्याच्या दिशेने आपण आता निघालेलो आहोत। हा रामगडचा आजूबाजूचा परिसर सुंदर स्वच्छ अशी हवा एकदम थंड हवा आहे या ठिकाणी। आता हा समोर जाणारा रोड रामगडला, पहा केवढे मोठे हे मोठे मोठे दिसणारे एकच दगड। सुंदर हिरवागार असा हा रामगडचा परिसर। मित्रांनो, रामगड या ठिकाणी आपण मुद्दाम आलेलो आहोत। एक ऐतिहासिक स्थळ आहे। याचं या शोले पिक्चरचं चित्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे। एक लिजंड बॅनरचा अगदी ऐतिहासिक चित्रपट या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपणही भेट द्यावा असं मला वाटलं आणि त्याचा एक आपण साक्षीदार व्हावा म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। हेच ते एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सांबा बसत असतो। सांबा गब्बर सिंग बसंती हे या सिनेमातील एक पात्र आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये जसं शोलेचं नाव घेतलं की प्रत्येकाला एका डायलॉगची आठवण येते। अशा ठिकाणी आपण हे ऐतिहासिक ठिकाणी आपण आलेलो आहोत कारण शोले पिक्चर हा एक इतिहासाचं सोनेरी पानच म्हणावं लागेल। या ठिकाणी या सिनेमाचं चित्रीकरण झालेलं आहे। शोलेमधला एक एक डायलॉग असा आहे की तो वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा असं तसं रामगड गाव।
छोटं तुमदार प्राथमिक शाळा तुमदार अशी ही घर या ठिकाणी पाण्याचा तलाव अतिशय सुंदर असं. इसके ऊपर क्या लिखा है? मंदिर मंदिर राम मंदिर. राम मंदिर करके लिखा है क्या? पुराना मंदिर है वो राम मंदिर. वेरी गुड. ही रामगढ़ची सुरुवात. या ठिकाणी वरती ज्या ठिकाणी शूटिंग झालेला आहे त्या ठिकाणी आपण आता निघालेलो आहोत. इथून साधारणतः 10-15 मिनिटांच्या अंतरावर रामाचं मंदिर आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी शोलेची शूटिंग झाली होती त्या ठिकाणचा बराचसा भाग पडलेला आहे. तरी आपण तो पाहून चित्रीकरण करणार आहोत. हा गुराखी आपली गाई बैल घेऊन चरण्यासाठी चाललेला आहे. एवढ्या मोठ्या जंगलातून मी एकटाच या ठिकाणी चाललेलो आहे. कोण पर्यटक दिसत नाही. प्रत्यक्ष स्थळी जाऊन याची पाहणी करूया. या जंगलामध्ये आढळणारे प्राणी पक्षी यांचे हे बोट ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे. घनदाट असं हे जंगल. राम लक्ष्मण आणि जानकी यांचं मंदिर या ठिकाणी आहे. इथं रामगडावरील हे प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण यांचं हे मंदिर आहे. चला तर आपण पहिल्यांदा श्रीरामचंद्र प्रभूंचं दर्शन घेऊया. अगदी एकसंग असलेला हा दगड त्याच्या शेजारी असलेलं हे मंदिर जय श्रीराम. ही मंदिराची सुरुवात हनुमानजी का मंदिर. हनुमानजी खुद या हा इथे हे या मंदिराचे पुजारी आहेत. रामजी इधरचे उपर गे रामजी. रामजी या ठिकाणी येऊन वरती गेले असं असं पुजाऱ्याचं म्हणणं आहे. काय आपको यहाँ की क्या क्या पता है? क्या 45 years 45 years आप कनाडा हिंदी इंग्लिश. यस वेरी गुड. तमिलनाडु. हाँ तमिलनाडु में प्लेस. तो सीतामाई प्रभु रामचंद्र लक्ष्मण ये सब लोग इधर आए थे. कितने दिन थे? 70 years इधर थे. 7 years इधर थे. सुग्रीवा प्रश्न पण दे रामा देवस्थान. अच्छा सुग्रीवा या ठिकाणी होता. सुग्रीवा रामा हनुमान. रामा हनुमान राम रामा
ओके 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 रामा हनुमान रामेश्वर टेम्पल में अरे राम जी वाला पानी में अच्छा बहुत अच्छा मेरे बहुत अच्छा जय श्री राम भगवान शंकर रामेश्वर टेम्पल हे समोर दिसणार प्रभू रामचंद्राचं सुंदर सुंदर असं मंदिर त्यांच्या दर्शनासाठी उत्सुक आहोत हे प्रभू रामचंद्राचं रामगडावरील सुंदर असं मंदिर चला तर आपण प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊयात सुंदर असं मंदिर एकदम उंच असं उंचावर असलेलं मंदिर जय श्री राम उंच उंच असे दगड जय श्री राम प्रभु श्री राम मंदिर दीपमाला ही कर्नाटक मधील एक वैशिष्ट्य आहे हे मंदिराच्या शेजारी असणारं तळ पाण्याचं स्वच्छ हे भगवान प्रभू रामचंद्रांची मूर्ती त्यांच्या आजूबाजूला असणारे हे छोटी मोठी दैवी शक्ती मूर्त्या जय श्री राम हे मंदिर शेजारी दगडामुळे कोरलेली छान अशी गणपतीची मूर्ती हे ह्या एकसंध दगडामध्ये असलेलं आणि बाजूला प्रभू रामचंद्राचं मंदिर या तळ्याच्या आजूबाजूला एवढी झाडे असून सुद्धा पाण्यामध्ये
एकही पान झाडाचं पान दिसत नाही, एवढं स्वच्छ सुंदर पाणी दैवी कृपात म्हणावी लागेल, अजिबात घाण नाही पाण्यामध्ये, सुंदर असं छोटंसं तळं। श्री रामेश्वर स्वामी टेम्पल सुंदर असा सर्वात। चला तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी ऐतिहासिक सिनेमाचं चित्रीकरण झालेलं आहे अशा ठिकाणी जाऊयात। हे अजून एक पाण्याचं तळं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असे छोटंसं पाण्याचं तळं। हे कर्नाटक पोलीस फॉरेस्ट ऑफिसर, टूरिझम ऑफिसर, क्या नाम आपका? गंगाधर। मेरे लिए खास करके आया है शोले पिक्चरची अगदी संपूर्ण पिक्चर या ठिकाणी शूट केलेला आहे, त्यामुळे खास माझ्यासाठी ते इथले स्पॉट दाखवण्यासाठी माझ्याबरोबर आलेले आहेत। चला तर पाहूया बसंती कुठे नाचली ती। हाच तो स्पॉट, हां हे हा संपूर्ण भाग या सिनेमामध्ये घेतलेला। आणि मित्रांनो, पूर्ण पिक्चरची शूटिंग या ठिकाणी झालेली आहे, शोलेचे एक ऐतिहासिक पिक्चर त्याचं चित्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे। सांबा किधर बैठता था? सांबा, हे सांबा सामने आ बेटा, हां ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಈ ಕಡೆ, ಯಸ್ ಇದು ಸುತ್ತ ಫುಲ್ ಇದೆಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಮೂವಿಗೆ। ಏ ಕ್ಯಾ 2 ಇಯರ್ಸ್ 1975 शूटिंग आहे। मित्रांनो, पूर्ण पिक्चर एका ठिकाणी बनवलेलं असं एक ठिकाण बँगलोर मधलं, जो ऐतिहासिक पिक्चर नोंद गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये झाले तेच हे ठिकाण। ಈ ಬಂಡೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಫೈರ್ ಮಾಡೋದು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ಕಡೆ ಬಂಡೆಯಿಂದ ಫೈರ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಒಡ್ಲಿ ನಿಂತ್ಕೋಬಿಟ್ಟು ಕೆತ್ತನೆ ಆದ್ಮಿ ಅಂತ ಸುಡಿದ್ರು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಐತಲ್ಲ ಬ್ರಿಡ್ಜ್, ಅದಕ್ಕೂ ಈ ಗುಡ ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಎರಡಕ್ಕೂ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂಡ್ಬರಕ್ಕೆ ಸರ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇಲ್ಲಿ ಅದು ಅದೊಂದು ಇದೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವಾಗಿತ್ತು ಅದು, ಅಂದ್ರೆ 75 ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದಲ್ವಾ, 26 ವರ್ಷ 46 ವರ್ಷ ಆಯ್ತು, ಈ ಯಾವುದು ಏನಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಬರೀ ಒಂದು ನೆನಪು ಅಂದ್ರೆ ಈ ಬಂಡೆ ನೆನಪು, ಇವಾಗ ಈ ಬಂಡೆ ನೆನಪು ಅಂದ್ರೆ ಈ ಬಂಡೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಇದೆಲ್ಲ ಏನೋ ದೇವಸ್ಥಾನ ಎಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ। ಬಗಾ ಮಿತ್ರಣ್ಣು ಕಸ ಆಹೆ ಪ್ರೇಕ್ಷಣೀಯ ಸ್ಥಳ, ತ್ಯಾವೇಸ್ ಕಾಹೀ ಸೋಯಿ ನಸ್ತಾನಾ ಸುದ್ಧಾ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಹಾ ಪಿಕ್ಚರ್ ಚಿತ್ರೀಕರಣ ಕೇಲೇಲ ಆಹೆ। बसंती ये कुत्ते के सामने मचना तो बच्चा सोता नहीं तभी माँ कहती थी बच्चे सो जाओ नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा, असे अनेक दीर्घ खुलास डायलॉग या पिक्चर मध्ये आहे। हाच तो स्पॉट, हाच तो आजूबाजूचा परिसर। मित्रांनो, ऐतिहासिक पिक्चर एका ठिकाणी बनवणं ही सोपी बाब नाही। दोस्त बसंती किधर नाची थी? सर वेर ही डांस या ठिकाणी इधर इधर ही ठिकाना करेगा इधर, यस यस ठिकाणी पहले अभी चेंज करके पूरा डांस है, थोड़ा इधर करते हैं थोड़ा इधर करते हैं थोड़ा उधर करते हैं, यस यस पूरा एक ही जगह नहीं करता।
मित्रांनो खास आपल्यासाठी बेंगलोरला आल्यानंतर या ठिकाणी एका ऐतिहासिक स्थळाची आपल्याला माहिती करून दिलेली आहे। या ठिकाणी श्री रामप्रभू सीतामाई 7 वर्ष रहिवास केलेला आहे या ठिकाणी त्यांनी। त्याचप्रमाणे भगवान रामचंद्राची आणि सुग्रीवाची भेट याच ठिकाणी झालेली आहे। बघा किती पवित्र ठिकाण असेल हे। आमच्या नशिबात या ठिकाणी येण्याचा योग आला हे आमचं भाग्य समजतो। मित्रांनो कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। या जागेचा आनंद घ्या। आणि आपल्या शेअर्स कमेंट्स सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो। बघा सांबा सामने से आ रहा है। सच ये सांबा किसी भी नहीं छोड़ता। गुड धन्यवाद।